टेक्नॉलॉजी विषयीची माहिती मराठीमधनं मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा टेक युदय या चॅनलला, त्याचबरोबर नोटिफिकेशन ऑन करा, ज्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. मित्रांनो, गुगल असिस्टंटचा जास्तीत जास्त इफेक्टिव्ह वापर कसा करता येईल, त्याच्याकडनं आपण कुठल्या कुठल्या गोष्टींची माहिती घेऊ शकतो आणि त्याच्यामध्ये काय काय पॉसिबिलिटीज आहेत याच्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर पाहत राहा हा व्हिडिओ, कारण या व्हिडिओमध्ये मी या सगळ्या गोष्टींबद्दल डिटेल माहिती देणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र गिरीश आणि तुम्ही पाहत आहात टेक युद्या. गुगल असिस्टंट वापरण्यासाठी आपल्याला फोनचं मधलं बटन दाबायचं आहे आणि त्याच्यानंतर गुगल असिस्टंट आपल्याला दिसायला लागेल. हा आपला गुगल असिस्टंट. गुगल असिस्टंट कसा इन्स्टॉल करायचा याच्याबद्दलचा व्हिडिओ मी ऑलरेडी तयार केलेला आहे आणि तो तुम्हाला वरती लेबल्समध्ये दिसेल. हा व्हिडिओ पाहून तुम्ही गुगल असिस्टंट तुमच्या मशीनवरती इन्स्टॉल करू शकता. जर गुगल असिस्टंट ऑलरेडी इन्स्टॉल असेल तर तुम्ही माझ्याबरोबर या सगळ्या गोष्टी टेस्ट करू शकता. चला तर बघूया, एक एक प्रश्न विचारूया. ओके गुगल, व्हॉट इज टेम्परेचर इन मुंबई? And what about tomorrow? In Mumbai tomorrow, expect a high of 32 and a low of 30. Okay Google, what is population of India? The population of India was 1.311 billion in 2015. What is population of Maharashtra? The population of Maharashtra was 114,184,000 as of 2012. Interesting. Please calculate 1000 multiplied by 7000 divided by 10000 multiplied by 10. The answer is 7000. Next match between India and Pakistan. India will take on Pakistan on June 4th at 3 p.m. And what is the venue? Here are some results from a search. What is distance between Pune to Satara? ओके, आता आपण काही गोष्टी ट्रान्सलेट करून बघूया. व्हॉट इज डाउंटिंग इन मराठी? हियर इज योर ट्रान्सलेशन. व्हॉट इज डाउंटिंग इन हिंदी? कठीण. ओके, चला आता आपण काही लोकेशन स्पेसिफिक प्रश्न विचारूया. वेअर इज नियर बाय वेज रेस्टॉरंट? आय फाउंड अ फ्यू प्लेसेस. वेअर आय गेट थाली इन पुणे? थाळी हा शब्द त्यांनी घेतलेला नाही आहे. पुढे जाऊया. वेअर इज नियर बाय लायब्ररी? आय फाउंड अ फ्यू प्लेसेस. ओके, आपण आता काही ॲडव्हान्स लेवलची फंक्शन ट्राय करूया. ओके गुगल, मेक अ कॉल टू मंजिरी. डू यू वांट टू कॉल मंजिरी ऑर मंजिरी मार? आता तुम्ही तर बघू शकता की मंजिरी या नावाचे दोन कॉन्टॅक्ट सेव आहेत, तर ते आपल्याला विचारते की एक्झॅक्टली कुठल्या मंजिरीला आपल्याला कॉल करायचा आहे. फर्स्ट वन म्हणजे गुगल असिस्टंटचा वापर करून आपण कॉल लावलेला आहे. पुढे बघूया. ओके गुगल, सेट अलार्म फॉर 5:30 टुमॉरो. सेट अ रिमाइंडर. आय वॉन्ट टू गो फॉर स्विमिंग टुमॉरो. ओके, डू यू वांट टू सेव्ह दिस? येस. ओके, रिमाइंडर सेव्ड. आणि तुम्ही बघू शकता की मी रिमाइंडर सेट केलंय फक्त व्हॉइस कमांडच्या थ्रू, कुठेही मी मॅन्युअली एंटर नाही केलेलं काही. पुढे बघूया. ओके गुगल, स्टार्ट अ टायमर फॉर 5 मिनिट्स. फॉर 5 मिनिट्स. ओके, 5 मिनिट्स स्टार्टिंग नाऊ. टायमर चालू झालेला आहे. ओके गुगल, कॅन्सल 5:30 AM अलार्म फॉर टुमॉरो. यू कॅन डू दॅट इन द ॲप. आणि तुम्ही बघू शकता की त्यांनी ॲप ट्रिगर केलेलं आहे, आता याचा वापर करून मी इथं हा अलार्म बंद करू शकतो. पुढे जाऊया. ओके गुगल, प्ले अ सॉन्ग फॉर मी. गुगल माझ्यासाठी मीडिया प्लेअर ओपन करताय आणि त्याच्यामध्ये आपल्याला गाणं ऐकायला मिळतंय. व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग. आता आपण जरा एक अवघड घेऊया. ओके गुगल, ओपन यूट्यूब अँड प्ले जस्टिन बीबर बेबी. ओ माय गॉड. आणि तुम्ही बघू शकता की गुगलनी तीही कमांड घेतलेली आहे. यूट्यूबवरती जाऊन त्यांनी ते स्पेशल सॉन्ग सर्च करून ते सॉन्ग प्ले केलेलं आहे. अनबिलिव्हेबल.
ओके गूगल, कैन यू ओपन लिंक्डइन? ओपनिंग लिंक्डइन. आणि तुम्ही बघू शकता की लिंक्डइन ओपन झालेला आहे. म्हणजेच गूगल आपल्या मोबाईलवरची ॲप्लिकेशन सुद्धा आपल्याला ओपन करून देऊ शकतो एका व्हॉइस कमांडवरती. ओके गूगल, मेक अ नोट दॅट आय वॉन्ट टू ब्रिंग शुगर टी अँड कॉफी वेन आय कम बॅक होम. जीमेल अकाउंटवरती सेव्ह होती आहे. अजून काही इंटरेस्टिंग आपण प्रश्न गुगलला विचारू शकतो. ओके गूगल, व्हॉट आर यू डुईंग? अँड व्हॉट इज युअर पेट नेम? ओके गूगल, टेल मी अ जोक. ओके, हियर यू गो. डिड यू हियर अबाउट द गाय थ्रोन इन जेल फॉर रिफ्यूजिंग टू टेक अ नॅप? ही वाज रेझिस्टिंग अरेस्ट. ह्याच्यामध्ये खाली काही ऑप्शन्स आहेत, ह्याचा तुम्ही वापर करू शकता. काही अजून इंटरेस्टिंग प्रश्न. आर यू इन रिलेशनशिप विथ एनीवन? आय एम स्टिल वेटिंग फॉर द राइट इलेक्ट्रॉनिक डिवाइस टू स्टील माय हार्ट. ओके गूगल, व्हॉट डू यू थिंक अबाउट सिरी? शी सीम्स फनी. फनी? डू यू एवर गेट हंग्री? आय हॅव एन ॲपेटाइट फॉर इन्फॉर्मेशन. आणि तुम्ही पाहू शकता की किती हजरजबाबी उत्तरं मिळत आहेत आपल्याला. तर मित्रांनो, या काही गोष्टी होत्या की ज्या तुम्ही गुगल असिस्टंटवरती करू शकता. याच्यापेक्षाही खूप जास्त गोष्टी येत्या काही काळामध्ये तुम्हाला अवेलेबल होतील. तर मित्रांनो, मी प्रयत्न केला की तुम्हाला गुगल असिस्टंटबद्दल जास्तीत जास्त वेगवेगळ्या पद्धतीची माहिती कशी सर्च करायची हे कळेल. ह्याच्यापेक्षा खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या तुम्ही गुगल असिस्टंटवरती करू शकता. जसं जसं तुम्ही एक्सपेरिमेंट कराल तसं तुम्हाला त्याच्याबद्दलची जास्तीत जास्त माहिती मिळू शकेल. आता इथेच थांबतो, पुन्हा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसह. तुम्ही शिकत राहा दररोज काहीतरी नवीन आणि पाहत राहा टेक यू द्या.